दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्क मध्ये दाखल होतात। यामध्ये शिवसैनिकांमध्ये आता एक नाव आवर्जून घ्यावं लागेल, ते म्हणजे मोहन यादव यांचं। दरवर्षी ते पुण्यावरून मुंबईला त्यांनीच साकारलेल्या रथावरून येतात। एका दुचाकीवर हा संपूर्ण रथ साकारण्यात आलेला आहे। तर याच मोहन यादव यांच्या सोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला यायचं ही अनेकांसाठी एक परंपरा आहे। अनेक शिवसैनिक या मेळाव्याला अनेक दशकानुदशक येत असतात। त्यांच्यापैकीच एक शिवसैनिक आहेत मोहन यादव, जे गेली 27 वर्ष शिवाजी पार्कवरती दसरा मेळाव्यानिमित्त येत असतात आणि ते देखील त्यांनी साकारलेलं रथ घेऊन। माझं पहिल्यापासून प्रेम बाळासाहेबांवर खूप होतं। मला कोणी बाळासाहेबांना भेटण्यासाठी कोणी लेटर बेटर काही कुठल्या खासदार आमदार नगरसेवकांनी कोणी दिलं नाही। मी स्वतः बाळासाहेबांना भेटायला आलतो। साहेबांना काय वाटलं का नो, ही गाडी पाहून साहेब स्वतः मातोश्रीच्या बाहेर येऊन अर्धा तास उभं होते बघा, आणि अक्षरशः गाडीचं कौतुक केलं। आणि तेव्हापासून म्हणजे मला बाळासाहेबांचं जास्तीच प्रेम वाटलं। मग मी विचार केला की बाळासाहेबांना समोर सांगितलं की मरेपर्यंत मी बाळासाहेबच म्हणणार। मला म्हणलं कशासाठी करतो, ह्या काही घड्याळ दाखवलं म्हणजे रात्री 12 उठलो ना तुम्ही दिसता म्हणून करतो, पण सर्व शिवसैनिकांची शान मरेपर्यंत राखीन। तर माझी पाठण झपाटली साहेबांनी। तर नेहमी सांगतो साहेब, ही राज आणि उद्धव एकत्र येऊ द्या। जी तुम्हाला वाकड्या नजरेने बघतात, जी वाकड्या नजरेने बघत होती लोकं, हीच लोकं पहिली म्हणली भारतामध्ये एक नंबर उद्धव साहेब आहे। आज तीच लोकं नावड होत्यात। मग मला वाटतं की ही दोघं एकत्र येऊ, म्हणजे मग परत नाव ठेवायची म्हणजे बोलायची इच्छा होणार नाही। एकत्र आले सगळी संकटं दूर होतील असं वाटतं? सगळी दूर होतील, 100% होतील, म्हणून आम्ही रथ गर्दी बोळात फिरवतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद रावराणेसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। तिकडे चौंडीमध्ये आज यशवंत सेनेच्या वतीनं दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। धनगर आरक्षण मिळवण्यासाठी या मेळाव्यामध्ये आता दिशा ठरवली जाईल। दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मराठा आरक्षणासंदर्भात लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती राहणार आहे। त्यामुळे या दसरा मेळाव्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज आणि मराठा समाज एकत्र येण्याची शक्यता आहे।